आणि याचं मोस्ट अट्रॅक्शन म्हणजे माझा आवाज बसलाय, पण आज खास नवरात्री स्पेशल मी कणकवलीतल्या सगळ्या देवींचा व्लॉग करायला जाते. सो तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर या कणकवलीतल्या सगळ्या नवरात्री उत्सव जिथे जिथे आहे तिथे आज आपण जाणार आहोत, कोणते कोणते प्रोग्राम्स आहेत ते बघणार आहोत. आज ॲक्च्युली उद्या दसरा आहे, आज शेवटचा दिवस म्हणायला हरकत नाही आपल्याला. सो आता आपण जाऊया, चला तर मग. आता आम्ही आलो आहोत नरडवे नाक्यावरील शिवसेना पक्षाची देवी पाहायला. मी माझ्या सिद्धिविनायक प्रसादे भजन मंडळ यांतर्फे आभार मानतो, तसेच आमदार माननीय वैभवजी नाईक, तसेच जिल्हा प्रमुख सन्माननीय संदेशजी पाडकर यांचे देखील आभार मानतो, तसेच विधानसभा प्रमुख सन्माननीय सतीशजी सावंत, प्रथमेशजी सावंत, तसेच युवासेना तालुका प्रमुख सन्माननीय उत्तम लोके यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या ठिकाणी ज्यांनी मग असे सूत्रसंचालन केलं ते सन्माननीय सिस्टीमवाल्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या ठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या भजन प्रेक्षकांना मी नम्र अभिवादन करून डबल बारीचा प्रोग्राम चालू आहे. तुमची डबल बारी माहिती नाही, पण खूपच गर्दी आहे प्रोग्राम बघायला. आणि 9 दिवस ना खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे त्या दिवशी मैदानीचा खेळ होता, फुगड्या होत्या, डान्स शो होते, तसे खूप 9 दिवसाचे प्रोग्राम होते. आणि आज डबल बारीचा प्रोग्राम आहे, आणि कुठचा आज प्रोग्राम माहिती नाही आहे, पण गर्दी खूप पाहायला मिळते. दर्शनात आपण घेत आहेत, प्रसन्न वाटणारी मूर्ती आहे. आणि बाजूला हे कमळातलं असं त्याचं डेकोरेशन आहे, वाघावर बसलेली देवी आहे. तर आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही आता कणकवलीमधील आणखी पुढच्या देवींकडे, म्हणजे पुढच्या जिथे प्रोग्राम चालू आहे तिथे त्या देवी जाऊ. या देवीची खासियत म्हणजे आम्ही लहानपणापासून इथे देवीचं दर्शन घ्यायला यायचो, म्हणजे लहान असताना बाबा आम्हाला घेऊन यायचे. आणि याचं मोस्ट अट्रॅक्शन म्हणजे इथे देखावे असायचे, आणि देखावे असल्यामुळे ना आम्हाला खूप अट्रॅक्शन असायचं. कॉईन टाकला की काहीतरी मूव्ह व्हायचं, एखादा एक सीन असायचा. सो ह्याच ठिकाणी फक्त असायचं, म्हणून ते खास बघण्यासाठी आम्ही इथे यायचो. सो खूप मस्त वाटायचं तेव्हा, आणि तेव्हा पण इथे बाहेर खूप गर्दी असायची आणि खूप प्रोग्राम असायचे. जसे आता प्रोग्राम चालू आहेत, माहीत नाही आवाज तुम्हाला ऐकायला येतं की नाही, पण आता दशावतारामध्ये आय थिंक लग्न चालू आहे वाटतं, त्यामुळे आवाज खूप मोठाच आहे. सो आता आम्ही या देवीचं दर्शन घेऊन पुढच्या देवीकडे जातो, चला तर.
घेताना बाबा तिथे फुगा देताना बघितलं तर मला माझी लहानपणाची चाइल्डहूड मेमरीज आठवली की मी पण असंच फुगा घ्यायची. दोन फुगे हातात असायचे पण बाकीच्या फुग्यांकडे बघत असायचे. सेम तिची रिॲक्शन होती, तिच्या हातात दोन फुगे होते तरी पण ती बाकीच्या फुग्यांकडे बघत होती. चला आता आपण पुढच्या देवीकडे जाऊया. मी स्टँडच्या समोरची देवी केली आणि मेन नाक्यावर आलो तर नाक्यावर देवी वगैरे काही नाही आहे पण आईस्क्रीम खायला सगळ्यांची एवढी मोठी गर्दी आहे ना बघा. सो इथे सगळे आईस्क्रीम खायला आले आहेत, म्हणजे नाचून झाल्यावर आईस्क्रीम खायला आले असतील नाहीतर नाचायच्या आधी खात असतील. माझा आवाज बसला आहे त्यामुळे मी तर काही खाऊ शकत नाही. चला आता आपण जातो आहे मेन बाजारपेठेमध्ये देवी बघायला. तर पाठच्या वाटेने जातो आहे, गर्दी खूप असते. गाडी लावायला मिळणार आहे की नाही माहिती नाही आहे, बघूया आता. चला नाचायचं तर आहे, एंडला नाचायचं आहे. तुम्हाला माझा डान्स बघायचा आहे? येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आम्ही आता बाजारपेठेमध्ये आलो आहोत आणि पाठच्या साईडला आम्ही गाडी पार्क केली आहे. इथे तर गाडी मिळणार नाही पार्किंग करायला. सो अजून सुरू झालं नाही आहे, एकदा सुरू झालं ना सगळी गर्दी. आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे खूप वेळ चालणार आहे, त्यामुळे गर्दी असणार आहे आज खूप. आम्ही आज लवकर आलो आहे त्यामुळे सुरू झालं आहे नुकतंच. आता बघूया. स्पेशली यंगस्टर्ससाठी हे खूप फेमस असा स्पॉट आहे. डी जे पण भारी असतो आणि फुल टू धमाल असते. पाय ठेवायला पण जागा नसतं, एवढी मजा असते. आता थोड्या वेळाने तुम्हाला दिसेलच, मी पुन्हा इथं राऊंड मारेनच, त्यावेळी तुम्हाला समजेलच. सुरुवात झाली आहे आणि इकडे ना लेडीजना नाचायला खूप एकदम स्कोप मिळतो. माझे सगळे फ्रेंड्स आणि कंट्रीज असतात. आत्ताच मेलावडे मिसबरोबर मी डान्स केला आणि शिवशक्तीनगरचा ग्रुप पण इथेच असणार, थोड्या वेळ मला ते जॉईन होतीलच.
सुरुवातीला तर कमीच लोक नाचत होती, पण नंतर नंतर जसं टाईम वाढतो 11, 11:30 होतात, सगळे लेडीज लोक एकदम फुल ऑन मस्त एन्जॉय करतात. इकडे खूप वेळ नाचल्यानंतर इकडे जेव्हा आलो संदेश पारकर बाजारपेठमध्ये, त्यावेळी असं ठरवलं की गर्दी असणारा नाचायला मिळणार नाही. पण थोड्या वेळाने मी कधी आतमध्ये गेली हे मला समजलं नाही, जेव्हा माझे फ्रेंड सर्कल दिसले. या ठिकाणी संदेशजी पारकर आमच्याबरोबर खुद्द नाचायला होते, मग आम्ही पण त्यांच्याबरोबर गरबा एन्जॉय केला.
या ठिकाणी एवढी गर्दी असते ना, म्हणजे लहानपणापासून बघत आलो इकडेही गर्दी एवढी असतेच. एक सर्कल नाही, सर्कलच्या भोवती सर्कल सर्कल असे कितीतरी सर्कल तयार होतात. तर या व्हिडिओमध्ये आपण कणकवलीतील नवरात्रोत्सव पाहिला. तर कणकवलीमध्ये नवरात्रोत्सवाला खूप ठिकाणी प्रोग्राम्स आणि गरबा तर एकदम जल्लोषमध्ये असतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि तुम्हाला जर यायचं असेल तर नेक्स्ट इयर अजिबात मिस करू नका. आणि कोकणातले किंवा सिंधुदुर्गातले तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर फील द कोकण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.